श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. कार्तिक शुक्ल पक्षाच्या अष्टमीला गोपाष्टमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदा 9 नोव्हेंबर म्हणजेच शनिवारी गोपाष्टमी आहे. गोपाष्टमी सण विशेषतः गायीची पूजा करण्यासाठी, गायीबद्दल कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी समर्पित आहे. या दिवशी श्रीकृष्णांची गायीसोबत पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. पुराणात 33 कोटी देवी देवता आणि 68 कोटी तीर्थक्षेत्र गायीला समर्पित करण्यात आली आहेत. त्यामुळे जो मनुष्य या दिवशी प्रसन्न मनाने गायीची सेवा करतो त्याला गोमातेबरोबर 33 कोटी देवी देवतांचे सुद्धा आशीर्वाद मिळत असतात. व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात, घरात सुख समृद्धी येते आणि त्याच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात. आणि म्हणूनच आपल्याला गोपाष्टमीच्या दिवशी फक्त सकाळीच इथे एक असा हा दिवा लावायचा. हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण आपल्या संपूर्ण कुटुंबाची भर भरून अशी प्रगती होणार आहे. आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा. हिंदू धर्मात कार्तिक महिन्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. कार्तिक महिन्यात भगवान विष्णूंची उपासना केल्याने सुख आणि संपत्ती टिकून राहते. या काळात दान, स्नान, व्रत आणि उपासनेला विशेष महत्त्व हे दिलं जातं. शास्त्रानुसार कार्तिक स्नान केल्याने मागील जन्माची पापे नष्ट होतात आणि अनंत पुण्य प्राप्त होतं. आणि म्हणूनच आपल्याला गोपाष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्नान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. स्वच्छ वस्त्र परिधान केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी सूर्यदेवाला जलसुद्धा अर्पण करायचं. जल अर्पण करताना आपल्याला ओम आदित्याय नम, ओम सूर्यदेवाय नम या मंत्राचा जप करत करत जल हे अर्पण करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची. या दिवशी श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मी तसेच गोमातेच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. जर तुमच्या घरीच गाय असेल तर गायीला आणि तिच्या वासराला तुम्हाला आंघोळ घालायची आहे. त्यानंतर तिला स्वच्छ पुसून जे आहे तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत. हार घालून घ्यायचा आहे, तिची आरती करून घ्यायची आहे. त्याचबरोबर तिला हिरवा चारा हा आवर्जून खायला द्यायचा आहे. हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा जो बुधग्रह आहे तो बलवान होतो आणि कुंडलीतला बुधग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्याला निर्णय घेण्याची क्षमता वाढते, ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होत असतं. अशा रीतीने आपल्याला गायीची पूजाही करून घ्यायची आणि त्यानंतर गायीला थोड्या अंतरावर तिच्याबरोबर आपल्याला चालत जायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा. आता काही कारणास्तव तुमच्याकडे गायी नाही आहेत तर तुम्ही एखाद्या गोशाळेमध्ये जाऊ शकतात, गोठ्यात जाऊ शकतात, किंवा आता तुम्हाला हे पण करणं शक्य नसेल तर तुमच्या देवघरामध्ये असणारं गाय आणि वासरूची जी मूर्ती असेल तिला तुम्हाला जलाभिषेक करून घ्यायचा आहे. तिला स्वच्छ पुसून पुन्हा तिच्या स्थानावर ठेवायचं आहे. त्यानंतर तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत. तसेच तिला फुलं अर्पण करून घ्यायची आहेत आणि गोडाचा नैवेद्य हा दाखवायचा. अशा रीतीने सुद्धा तुम्ही घरच्या घरी ही पूजा जी आहे ती करू शकतात. पूजा करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आता हा उपाय जो आहे तुम्ही एकतर सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात. फक्त बाहेर दुपारी तुम्हाला कोणताही उपाय हा करायचा नाही आहे. ह्या उपायाकरता आपल्याला एक दिवा हा तयार करायचा आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून कणकेपासून दिवा तयार करा. कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा म्हणजे कणकेचा. कणिक घट्ट मळायचं आहे, त्यामध्ये मळताना आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्यापासून एक दिवा हा तयार करायचा. हा दिवा जो आहे आपण तयार करत असताना आपल्याला अवधूतेश्वर महादेव या नावाचं स्मरण करत करत जे हा दिवा जो आहे तो तयार करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 4 लांबवाती ह्या टाकायच्यात. अर्थात काय तर आपल्याला चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा आहे. आता ह्या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल घालू शकता, तिळाचं तेल घालू शकतात किंवा अगदी तुम्ही शुद्ध गाईचं तूप टाकलं तरीही चालणार आहे. त्यानंतर ह्या दिव्यामध्ये आपल्याला
एक काळी मिरी टाकायची आहे, त्याचबरोबर आपल्याला एक तांदळाचा दाणासुद्धा टाकायचा आहे. जी काळी मिरी आणि तांदळाचा दाणा आपण त्या दिव्यामध्ये टाकणार तो आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे. तो अखंड असावा, कुठेही तुटलेला फुटलेला किंवा खराब झालेला नसावा. त्याचबरोबर आपल्याला एक लोटा जलसुद्धा घ्यायचं आहे. आता जे आपण जल घेणार आहे त्यामध्ये आपल्याला काही वस्तूसुद्धा टाकायच्यात. आपल्याला त्यामध्ये 2 ते 3 काळी मिरी टाकायच्यात. काळी मिरी टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं जेवढं पण दुर्भाग्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. तसेच आपल्याला एक लवंगसुद्धा त्या लोट्यामध्ये टाकायचं. लवंग टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापीडा आहे, दोष आहेत ते दूर होतात आणि आपल्यावर माता लक्ष्मीही प्रसन्न होत असते. तसेच त्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तिळसुद्धा टाकायचे. जर आपल्या कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असेल किंवा पितृदोष असेल तर तो दूर होण्यामध्ये सुद्धा मदतही मिळत असते. तसेच आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूधसुद्धा त्या लोट्याभर जलमध्ये टाकायचं आहे. दूध टाकल्यामुळे आपल्या वंशामध्ये वृद्धी होते. तसेच आपल्या कुंडलीमध्ये असणारा जो चंद्र आहे तो बलवान होतो. चंद्र हा मनाचा कारक आहे आणि जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये चंद्र बलवान होतो तर त्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रासापासून मुक्तताही मिळत असते. तर असा हा आपल्याला एक लोटा जल तयार करायचं आहे. त्याचबरोबर जो चौमुखी दिवा आपण घेतलेला आहे तो न प्रज्वलित करताच आपल्या संपूर्ण घरामधनं आपल्याला फिरवायचा आहे. फिरवल्यानंतर आपल्याला हा चौमुखी दिवा आणि त्याचबरोबर हा एक लोटा जल घेऊन जायचं आहे आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ. किंवा जर तुमच्या इथे शमीचं झाड असेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तो शमीच्या झाडाजवळ जाऊनसुद्धा करू शकता. हिंदू धर्मात पिंपळाचे झाड पवित्र मानले जाते. धार्मिक मान्यतांनुसार पिंपळाच्या झाडामध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू वास करतात. त्यामुळेच पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आरोग्याचे वरदान मिळते आणि व्यक्तीच्या जीवनात अनेक प्रकारची जी संकट असतात ती दूर होण्यामध्ये मदत मिळते. तसेच ग्रहदोषापासून सुद्धा मुक्तताही मिळत असते. त्याचबरोबर शमीच्या वृक्षाचं सुद्धा महत्त्व आपल्या हिंदू धर्मात सांगितलेलं आहे. असं मानलं जातं की शमीच्या झाडाची नियमित पूजा केल्याने शत्रूवर विजय प्राप्त होतं. हे झाड खूप शुभ आहे. भगवान रामाने शमी वृक्षाची पूजा केली होती. हे झाड श्री गणेश आणि शनिदेवालाही खूप प्रिय आहे. याशिवाय शमीच्या झाडाची पाने भगवान शंकराला अर्पणही केली जातात. तर एवढं महत्त्व आहे पिंपळ वृक्ष आणि शमीच्या झाडाचं आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून अष्टमीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची किंवा शमीच्या झाडाची पूजा आणि सेवाही करायची आहे. पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम अवधूतेश्वर महादेवांचं नाव घ्यायचं आहे आणि हे जे जल आपण घेऊन गेले ते संपूर्ण जल जे आहे ते आपल्याला एक धारेने पिंपळ वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं. त्याचबरोबर जो आपण चौमुखी दिवा घेऊन गेलेले तो आपल्याला प्रज्वलित करून तिथे झाडाजवळ ठेवायचा आहे. दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका. फुलांच्या पाकळ्यांचा आसन द्या किंवा तुम्ही तांदूळ ठेवले आणि त्यावर दिवा प्रज्वलित केला तरीही चालणार आहे. त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला 7 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे. किंवा तुम्ही अवधूतेश्वर महादेवांचं नाव घेऊन जप केला तरीही चालणार आहे. ओम अवधूतेश्वराय नमः या मंत्राचा तुम्हाला जप हा करायचा. अशा रीतीने आपल्याला 7 प्रदक्षिणा ह्या मारून घ्यायच्यात. प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाजवळच बसायचं. झाडाला आपला उजवा हात स्पर्श करायचा आहे आणि आपल्या मनातली जी पण इच्छा असेल ती आपल्याला मनोभावे बोलायची. अतिशय प्रभावी असा हा उपाय. हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि महादेव पूर्ण करतात. अष्टमी तिथीला हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा, नकारात्मकता तर नष्ट होतेच होते पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.